आज आपण अशा एका अभिनेत्रीच्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेणार आहोत जिने धर्म न बघता फक्त प्रेम निवडलं. ही एक अशी मराठमोळी अभिनेत्री आहे जिने आपल्या स्वतःच्या चित्रपटात सुद्धा एका क्रिकेटरला डेट केलं होतं. होय, तुमचा अंदाज बरोबर आहे. मी बोलते सागरिका घाटके आणि जहीर खान बद्दल. क्रिकेटर सेलिब्रिटीला डेट करणं ही काही पहिली वेळ नाही. इंडियामध्ये दोनच गोष्टी आहेत ज्या घराघरात पोचतात, चित्रपट आणि क्रिकेट. या दोन्ही गोष्टींचा कॉम्बो आपल्याला बघायला मिळतो या कपलमध्ये. म्हणूनच आज आपण सागरिका घाटके आणि जहीर खानच्या या हटके लव्ह स्टोरी विषयी जाणून घेणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सागरिकाचा जन्म कोल्हापूर येथील झाला होता, तर जहीरचा जन्म महाराष्ट्राच्या श्रीरामपूर येथे. 2007 मध्ये सागरिका घाटके आपल्याला पहिल्या तिच्या ब्लॉकबास्टर चित्रपटात दिसली. हा चित्रपट होता चक दे इंडिया. आणि या चित्रपटात प्रीती सबरवाल या भूमिकेत आपल्याला सागरिका बघायला मिळाली. आणि हाच तो चित्रपट होता ज्या चित्रपटात एका क्रिकेटर बरोबर रिलेशनशिप मध्ये होती. जहीरने सुद्धा त्याच्या करिअरची सुरुवात मुंबईला येऊनच केली. 2000 साली जहीरने पहिल्यांदाच भारताची जर्सी घातली आणि तो भारतासाठी खेळू लागला. बरं, मग या दोघांचं कसं जुळलं सांगते. त्यांच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या एका पार्टीमध्ये ही दोघं पहिल्यांदाच एकमेकांना भेटली. या पार्टीच्या दरम्यान ही दोघं एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हते. आणि याच दरम्यान सागरिकाच्या काही मित्राने तिला जहीरच्या नावाने चिडवायला सुरू केलं. पण ती नेहमीच तिच्या मित्रांना सांगायची की त्यांच्यात असं काहीच नाहीये. खरं तर ती दोघं एकमेकांशी बोलत देखील नाहीत आणि त्या दोघांमध्ये मैत्री सुद्धा नव्हती. पण याच दरम्यान एकदा अचानक जहीरने सागरिकाला एका डिनर डेटसाठी विचारलं. आणि इतकंच नाही तर जहीरने अशी एक अट देखील ठेवली होती, त्या डिनर डेटला फक्त ही दोघंच जाणार होती आणि बाकी मित्रमंडळींना देखील या गोष्टीबद्दल सांगायचंही नव्हतं. पण सुरुवातीला सागरिकाला वाटलं की तो मस्करी करतोय. पण त्यानंतर जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी खरंच सिरियस वाटू लागल्या तेव्हाच तिने या गोष्टीला गंभीरतेने घेतलं. पण या डिनर डेटनंतर या दोघांमध्ये काहीतरी वेगळं होतं. कदाचित या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागलं होतं. या पुढे या दोघांच्या मैत्री भेटी वाढू लागल्या आणि या मैत्रीचं कधी प्रेमात रूपांतर झालं कदाचित या दोघांनाही समजलं नसेल. जहीर खान त्याच्या काळात गाजलेला बॉलर होता, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अगदी शांत आणि कॉन्ट्रोवर्सीज पासून लांब राहणारा असा माणूस होता. आणि सागरिका देखील अगदी तशीच असल्यामुळे कोणालाही माहिती नव्हतं की या दोघांमध्ये नेमकं काय चालू आहे. 2017 तिने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आणि सगळ्यांनाच धक्का दिला. त्या ट्विटमध्ये तिने जहीरसोबत एक फोटो पोस्ट केला होता, #engaged असं कॅप्शन देत त्या फोटोला तिने आपल्या लग्नाची घोषणा केली होती. यानंतर सगळ्यांनीच तिचं अभिनंदन करायला सुरुवात केली. पण थोड्याच काळात सगळ्यांना खरी कहाणी समजली. IPL दरम्यान जेव्हा जहीरला थोड्या दिवसांची सुट्टी मिळाली होती तेव्हा तो सागरिकाला घेऊन गोव्याला गेला होता आणि तिथेच त्यांनी तिला लग्नाची मागणी देखील घातली. मग यापुढे झालं असं की सागरिकाच्या आईला जहीरबद्दल खूप आधीपासूनच कळलं होतं, तेही तिच्याच बाबांकडून. आणि सागरिकाच्या आईला तो खूपच आवडायचा. त्यांचा कधीही या रिलेशनशिपला विरोध नव्हता. पण झालं असं की जेव्हा पहिल्यांदा जहीर सागरिकाच्या घरी भेटायला आला होता तिच्या आई वडिलांना, तेव्हा जी मीटिंग 20 मिनिटं चालणार होती ती 3 तास झाले तरी संपली नाही. पण जर जशी यांच्या लग्नाची तारीख जवळ येत होती तसाच सगळ्यांना एक प्रश्न पडला होता, मग ही दोघं नेमकं लग्न करणार की निखा. पण या परिस्थितीत देखील सागरिका आणि जहीरनी त्यांच्या धर्माला मध्ये न आणत अगदी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. सध्या जहीर यांनी क्रिकेटपासून रिटायरमेंट घेतली आहे आणि अधूनमधून तो आपल्याला कॉमेंट्री करताना देखील दिसून येतो. सागरिकाने तिच्या करिअरपासून थोडा ब्रेक घेतलेला दिसतोय आणि सध्या तिचा पूर्ण फोकस हा तिच्या परिवारावर आहे. तर तुम्हाला या दोघांची आगळी वेगळी लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याशिवाय नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसाच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर नक्की आमच्या फेसबुक चॅनललाही लाईक करा. धन्यवाद.